गेल्या काही वर्षात ईडीच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यापैकी फारच कमी प्रकरणं न्यायालयात पोचली आणि त्यावरती निर्णय झाला ईडीच्या प्रॉपर्टी जप्त करण्याच्या प्रकरणाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं अनेकदा ही मालमत्ता संबंधित मालकाला परत सुद्धा मिळू शकते सामान्यतः ईडी मनी लॉन्ड्रिंग बेहिशिबी मालमत्ता किंवा उत्पन्नात अनियमितता आढळल्यास कारवाई करते गेल्या काही महिन्यात ईडीनं जप्त केलेल्या मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहेत मात्र अलीकडच्या काळात ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय स्वरूपाशी असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातोय या हजारो कोटींच्या मालमत्तांचं नेमकं पुढे काय होतं पुढे या लोकांना परत या मालमत्ता मिळतात का नेमका अशा प्रकरणांमध्ये काय घडतं ते आज आपण पाहूयात ईडीने एखाद्याचं राहतं घर काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यातील रकमेत खरेदी केलेली आरोपीची कोणतीही मालमत्ता हा जप्त करण्याचा अधिकार ईडीला कायमस्वरूपी राहतो एखाद्याचं राहतं घर ईडीनं जप्त केलं तरी ते प्रत्यक्षात जप्त होत नाही ईडीकडून नोटीस चिकटवली जाते ईडी प्रॉपर्टी अटॅच करते म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की ती वापरली जाऊ शकत नाही ईडीनं जप्त केलेली संपत्ती ही त्याच्या मालकाला वापरता येते फक्त त्या संपत्ती संदर्भातले कोणतेही कायदेशीर खरेदी विक्रीचे व्यवहार हे केले जाऊ शकत नाहीत त्या प्रॉपर्टी बाबत अंतिम निर्णय होईपर्यंत मालक तिचा वापर करू शकतो पण काही प्रकरणांमध्ये त्या प्रॉपर्टीपासून लांब राहण्याचे निर्देश हे कोर्ट मालकाला देऊ शकतं एखाद्या दे गुन्ह्यातून किंवा त्यातल्या कारवाईमधून मिळालेले पैसे किंवा मालमत्ता म्हणजे गुन्हा करताना वापरली गेलेली रक्कम आणि याच रकमेवर आणि मालमत्तेवर जप्तीची कारवाई अनेकदा होत असते प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर ईडी त्या संदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्र गोळा करते त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात जातं जिकडे तोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही प्रॉपर्टी कायदेशीररित्या ईडीकडे असते अनेक प्रकरणांमध्ये असंही घडलं आहे की ईडीच्या जप्तीला न्यायालयात आव्हान दिलं गेलंय जर न्यायालयाला ईडीनं केलेली कारवाई अयोग्य वाटली किंवा आपल्या कारवाईच्या समर्थनार्थ योग्य कागदपत्र सादर करण्यात ईडी अपयशी ठरलं तर जप्त केलेली प्रॉपर्टी ही मालकाला परत मिळते गुन्ह्यात सहभागी असलेली मालमत्ता केंद्र सरकारजवळ जमा करण्याचे म्हणजे जप्त करण्याचे आदेश विशेष न्यायालयाकडून दिले जातात मात्र गुन्ह्यातील मालमत्तेची विल्हेवाट लावली जाण्याची शक्यता असल्याची ईडीची खात्री झाल्यानंतर सदर मालमत्ता तात्पुरती जप्त करता येते हॉटेल किंवा ऑफिससाठी मात्र काही नियम हे वेगळे आहेत जप्त केलेली मालमत्ता हॉटेल किंवा ऑफिस असल्यास ती लगेच सील केली जात नाही संबंधिताला मालमत्तेचा वापर करता येतो खटल्याचा निकाल लागेपर्यंत संबंधित मालमत्ता तपास ता यंत्रणेच्या ताब्यात कागदोपत्री असते अशा जप्त केलेल्या मालमत्तेसंदर्भात ईडीला तीस दिवसात सक्षम प्राधिकरण किंवा यंत्रणेकडे तक्रार दाखल करणे आवश्यक आहे जप्त केलेली मालमत्ता ही गुन्ह्यातील असल्यासंदर्भात विशेष न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करणं बंधनकारक आहे अन्यथा ही मालमत्ता एकशे ऐंशी दिवसानंतर मुक्त करणं आवश्यक आहे जप्तीवर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलेलं असल्यास अशा मालमत्ता वर्षानुवर्ष बंद राहतात दुरवस्था होते काही तशाच नष्टही होतात अशा मालमत्तांची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचं प्रस्तावित केलं गेलंय वाहन जप्त केलं असल्यास ते केंद्रीय गोदामात पाठवलं जातं खटला संपतो तेव्हा ते वाहन नादुरुस्त असलेलं आढळतं किंवा पार्किंग पोटी खूप मोठी रक्कम इडीनं भरलेली असते जप्त केलेली मालमत्ता ही गुन्ह्यातील असल्याचं विशेष न्यायालयानं ना मान्य केल्यावर जवळपास पंचेचाळीस दिवसात आव्हान देता येऊ शकतं तिकडेही अपील फेटाळल्यास उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतं फेटाळलं तर ती संपत्ती विकून त्याची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करावी लागते जप्त केलेली मालमत्ता ही गुन्ह्यातील असल्या बाबतचा विशेष न्यायालयानं ना अमान्य केल्यावर ती मालमत्ता लगेच मुक्त करावी लागते असा नियम आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या रकमेतून मालमत्ता खरेदी केलेली नसली तरी फसवणूक झालेल्या रकमे अन्य मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सुद्धा असतो या अंतर्गत वडिलोपार्जित मालमत्ता सुद्धा ईडीकडून काही गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली आहे थोडक्यात काय तर वर्षभरात जवळपास हजार प्रकरणं दिसून आली पण प्रत्यक्षात अगदी थोडी प्रकरण अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली आहेत बहुतेक प्रकरणं ही मध्येच दाबली जातात तर काही बराच काळ प्रलंबित राहतात तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शैलजा जोगल लोकमत डिजिटल डेस्क मुंबई